सात धावा दाखल करते हैं, दोन फलंदाज बाधित, दुसरे षटक चालू है, दुसरे षटक एक बॉल बाकी है, गोलंदाज सज्ज होता पाहिले पड़े। आज फक्त एक वेळे बरोबर सामने संपूर्ण गरजे है, अर्धा तास उशीर झालाय तो वेळ कुठेतरी कवर करणे गरजेचे असणार आहे। एक इनिंग झाली नाणेफेकीसाठी यायचे, ज्या सूचना आहेत ते पालन तुम्हाला करावं लागेल। यावेळी त्याच्यावर परत एकदा हलक्यात खेळलाय संतगती, इथे षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं, दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला आणि दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना ज्या धावपळीवरती धावा आहेत, आठ धावा त्या धावपळीवरती असणार आहेत। तुम्ही वेळ कुठे घालवताय? ज्यावेळेस षटक संपतं ना तिथे तुम्ही वेळ घालवताय। षटक देण्यासाठी तुम्ही इतका विचार करताय, इतका विचार करू नका, खेळताना विचार करा, षटक घेताना विचार नका। आठ धावा दाखल करते आहेत, तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, पंच सांगतो तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल। यावेळेस आणि इथे झेल सुटत हा पोहोचला जातोय खटखनी षटकार। धन्यवाद डीजे, गोलंदाज सज्ज होतोय, षटकार तर आलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय। एका चेंडूवरती षटकार खेळला तर दुसऱ्या चेंडूवरती तुला मी माघारी पाठवलंय ही माझी गोलंदाजीची ताकद आहे आणि ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली। राजगड फायटर्स, मल्हारगड फायटर्स, अब तिथे असणारे उभे काही खेळाडू आहेत, काही प्रेक्षक आहेत, तुम्हाला इकडे यायचं असेल सगळ्यांना आपण दोन मिनिटं थांबू, सगळं काही तुमच्यासाठी। यायचं असेल थांबवायचा सामना, चला या पळत या, ताबडतोब थांबा अक्षय सर, दोन मिनिटं या पटापट, पाठीमागचे येत आहेत, चला या पळत या। लहान मुले आहेत, बाळांना तुम्हाला यायचं असेल तर पटकन यायचं असेल तर चला, नाही तर तिथे उभे राहू नका, इकडच्या गॅलरीमध्ये या। पाठीमागून जागा आहे ना, हा पाठीमागून पण जागा आहे, अक्षय सर चालू करा। दाट तर बघण्याच्या आतमध्ये पडला जातोय, एक षटकार आला, षटकार आल्याच्या नंतर फलंदाज बाद झाला, त्यानंतर डॉट चुनू बदलाच्या आतमध्ये पडला, स्पेरलेग झोन मध्ये चुनू बदलाच्या आतमध्ये जाईल, क्षेत्ररक्षक चुंडूवरती येईल, चांगले क्षेत्ररक्षक बदलाच्या आतमध्ये आहे आणि आज लढाया बदलाच्या आतमध्ये त्या देखील जबरदस्त असणार आहेत। कोणत्याही पद्धतीचा वेळ तुम्हाला खर्च करता येणार नाही, जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जेव्हा बोले तोची साधू ओळखावा देव ते मानावा, बिग ब्लास्ट हा एखाद गरीब दर्जेदार षटकार। षटकार बदलाच्या आतमध्ये आला, षटकारात आपण पुढे गेले हो, यावेळेचा बदलाच्या आतमध्ये पाहतोय, सिंगल साठी बदलाच्या आतमध्ये आमंत्रित केलंय, धाबेसाठी धाबा धाबा असेल, इथे गोलंदाजी चांगली केली जाते, फलंदाजी दर्जेदार केली जाते, तर गुणलेखक सर कळवतील। तीन षटक संपली, 22 सव्वा धापल गोळते आहे आणि तीन फलंदाज बाद असणार आहेत।
होतं कसं, आतमध्ये बरेच जणांना लिहायचं असतं पण तिथे जागा लॉक झाल्याच्या नंतर पुढे गॅलरी भरल्यात की काय असं बाकीच्या प्रेक्षकांना वाटतं. आतमध्ये गॅलरी मोकळ्या आहेत, अजून भरपूर बसण्यासाठी जागा आहे, त्यामुळे तुम्ही आत येत चला, आपण तुमच्यासाठी थांबूया, फक्त तिथे उभे राहू नका. त्यामुळे त्याच्या भद्राच्या आतमध्ये पाहतोय, सिंगल साठी आमंत्रित केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेलाय. एसटी रक्षकाची भूमिका काल देखील आपण पाहिली आणि आज देखील पाहतोय, एक चांगल्या दर्जाचे असणार आहेत. दोन लहान मुलं बाळा चला पटापट, पिवळी रशी आहे ना तिच्या आतून यायचं नाही, मग कसं पण या. यावेळी त्याच्या भद्राच्या आतमध्ये जमिनीला समांतर खेळलाय, घाई गडबड केली नाही, शांतता ठेवली, संघर्ष ठेवलाय. तिथून पुढे प्रवास तर चालू झालाय, नंतर इथे गुल्लेकर सर कळवत आहेत 24 ह्या धावपळीवरती आहे, बरोबर ना, म्हणजे पिवळी रशी आहे तिच्या बाहेरून यायचं, आतमधून यायचं नाही. यावेळी त्याच्या भद्राच्या आतमध्ये पंच घोषित करते, वाईट चिन्ह भद्राच्या आतमध्ये आहे. 7 मॅच जवळजवळ एका मॅच चे 120 120x7 झाले किती, त्याच्यामुळे गोल वाचवणं गरजेचे. झेल टिपलाय फलंदाज बाद आहेत. यावेळी तो चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला जाईल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तर धावेसाठी धावा धाव जे आता बदलण्याच्या आतमध्ये चालू आहे, वेळ वाचवणं गरजेचं असेल. वेळेचं महत्व खूप महत्वाचं आहे आणि वेळेला खूप आनंद साधारण महत्व आहे मित्रांनो, ती वेळ आहे, ती ना कोणासाठी थांबत आणि जो थांबतो ना तो तिथेच संपतो. त्यामुळे त्याच्या मंदिराच्या आतमध्ये काही काळासाठी चेंडू हवेमध्ये, तिथे सर्कलच्या आतमध्ये झेल टिपला जाईल आणि फलंदाजाला माघारी जावं लागेल. संघाचे खऱ्या अर्थाने तारण आरते आले अमोल शेठ दरेकर आता मैदानाचा ताबा घेत आहेत. तर इथे रविराज हांडेचे षटक मैदानाच्या आतमध्ये आग ओकणार आहे, त्या षटकाने बदल केलाय, परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये केलंय. यावेळी 7 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंच कळवत आहेत, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. तर मी प्रत्येक खेळाडूचे कौतुक का करतोय, मग तो कोणत्याही संघाचा असून तो पंचांचा नियमांचा सन्मान करतोय. यावेळेस हलका ते खेळलाय, कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी त्याला एक गेलं होत. आणि इथे मात्र धावा वसूल केल्या जात आहेत. पंच आहेत, पंच डिसिजन देतील, पंच आहेत तिथे, पंच डिसिजन देतील. बॉल लागलाय की नाही तो पंचांचा डिसिजन राहील. त्यांनाही दोनच डोळे आहेत आणि तुम्हालाही दोनच डोळे आहेत, त्यामुळे तिथे त्यांचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. चला विनंती आहे, आता सामना चालू करणं गरजेचं असणार आहे. तरी पंच त्यांच्या पद्धतीने 6 निशा करतील, पंचांनी 6 निशा केली ना आणि मग तिथून पुढे जो डिसिजन आला ना, तिथे जो निर्णय तो निर्णय, मग बाहेरून एखाद्या मुलेला आऊट नव्हता, एखाद्या मुलेला असं होतं, तिसरा म्हणे तसं होतं, ते ग्राह्य धरलं जाणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. वार्ड क्रमांक 4
श्री पैरुनाथ चषक 2022 भव्य नाइट हाफ पिच टेनिस बॉल फेकने की स्पर्धा अपने पहतो इतने पंच निर्णय है दाबन को दावा सके 29 है 24 चेंडू का खेल संपला है तुम्हें सर्वज वे चलना फक्त अर्धा तास अपनी मागे आहोत तो वे कवर कराए इतका वेल घेत चालू ना पाठीमाग के पिवळे शर्ट दादा पिवळे शर्ट दादा तुम्हें मुलाला आत मध्ये घेऊन चाललात तुम्हें ताबडतोब चला आता चला चला नका मागे येऊ पळत चला सगळे आपलेच आहेत आणि सगळ्यांना समजून घेणे आपलंच काम आहे पण कधी कधी वाटतं आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं चला घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये कवरला तर खेळला क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल सिंगल येते दुसऱ्या धावेसाठी केले जाते पलायन आणि इथे तोंड धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होताना जे आपल्याला पाहायला मिळते वेळ वाचवणं गरजेचं आहे ओहो यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आता चार बॉल पडले ना चार बॉल पडल्याच्या नंतर इनिंग संपणार आहे इनिंग संपली त्या बाजूला जे उभे आहेत त्यांना इकडे यायचं आहे त्यांच्यासाठी येण्यासाठी वेळ आहे आणि पुढच्या संघाने देखील टॉससाठी हजर राहायचे डॉट चेंडू क्या बात आहे एक चेंडू असा दुसरा चेंडू वेगळा तिसरा चेंडू गतीमधला परिवर्तन वाह क्या बात गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचे कौतुक करावे लागेल फलंदाजाला खेळायचंय काय खेळायचंय षटकार खेळायचंय काय करायचंय चौकार खेळायचंय पण इथे ते शक्य होईना झाले आता काय होईल या चेंडूवरती पाहण्या गरजेचं आहे आणि इथे फलंदाज मधल्या चातमध्ये बाद होताना पाहायला मिळेल चला न्यू फलंदाज ताबडतोब फलंदाज सज्ज होईल 31 धावा दाखल करते आहे कुठेतरी रोखलंय यावेळेचा पिंक 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 हिट आणि इथे टिपलाय फलंदाज बाद आता तिकडचे तिचे एक मिनिट डबल बोल धावा सगळे 31 झाल्यात 32 करायच्या आता तिकडचे असणारे काही प्रेक्षक आहेत तुम्हाला आतमध्ये यायचं असेल तर चला ताबडतो आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल प्रतापगड वॉरियर्स आणि पुरंदर टायटन्स सन्माननीय गरुड महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कोल करणार आहे गरुड महाराजांना विनंती आहे व्यासपीठाकडे यायचे चला क्षेत्ररक्षण करणारा सिंग ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा आता दादा पवेलियन मध्ये चला राजगड रॉयल संघ पवेलियन आहे आपल्यासाठी जर तुम्ही पवेलियन मध्ये गेला नाही तर काय असेल तुम्हाला माहिती दोन नवीनची पेनल्टी बसण्यासाठी व्यवस्था आहे पवेलियन मध्ये चला पवेलियन मध्ये तो पवेलियन खाली करा सामना संपल्या संपल्या आपली जागा सोडायची दुसऱ्या संघाला पवेलियन जागे द्यायची इकडे आपली खुर्च्या घेऊन इकडे खुर्च्या घेऊन इकडच्या खुर्च्या असतील त्या खुर्च्या न्या ऍडजस्ट करा पवेलियन आहे
महाराज देखील उपस्थित होते आहेत. महाराजांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा गोल करतोय. चला या प्रतापगड वॉरियर्स पुरंदर टायटन्स प्ले फलंदाज रायगड क्रॉयल संघ फलंदाज चालत आपडतो. राजगड राजगड फायटर्स पुरंदर टायटन्स संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला आता विनंती आहे सामन्याला सुरुवात करूया. पहिला सामना रंगतोय. 31 झाल्यात 32 बनवायच्या सामन्याला सुरुवात. यावेळेचा चेंडू शरीराचा भेद घेणारा चेंडू बदराच्या आतमध्ये पडला जाईल. धावींसाठी प्रचंड मेहनत करावी लागते. 31 धावा झाल्यात आणि त्या 32 मध्ये परिवर्तन करायचंय यासाठी चालू असणारी तयारी. ओ यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये जाईल. सिंगल साठी आमंत्रित केलंय. एक धाव आली आहे. अकाउंट जर ओपन केलंय हलक्या हाती होऊन द्यायचा नाही आणि हलक्या हाती बनून द्यायचा नाही अशी तयारी आहे. त्यांनी आपल्याला रोखलंय आपण त्यांना का रोखणार नाही असे त्यांचे प्रश्नचिन्ह आहेत. भागवत डेरे आपण कुठे असाल तर संपर्क करा. सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होताना पाहायला मिळेल. यावेळे भद्राच्या आतमध्ये आणि आणि इथे मदराच्या आतमध्ये हा चेंडू परत येण्यासाठी गेलाय की नाही मला माहित नाही पण हा आहे डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. न्यू बॉल मदराच्या आतमध्ये द्या. तिकडे पण मारताना जरा प्रेमाने मारा. तिकडे तसे पण दोनच धाव आहे. असं काही नाही की तिकडे लय खूप दूर गेल्यावरती षटकार आहे. न्यू बॉल द्या. न्यू डबल द्यावा लागणार. दोनच बॉल झाले त्यामुळे तुम्हाला न्यूज बॉल घ्यावा लागेल. तर अकाउंट वरती जाऊन पाहूया. तीन धावा धावपळ करते आहे. एक फलंदाज बाद असणार आहे. कालपासूनचे भविष्यवाणी ते खोटी ठरते. 31 झाले ना 32 ला काय बनवायचे पण ते हलकेच कोणी सोडत नाही. इथे मदराच्या आतमध्ये सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या मध्ये तिने धावपळ मदराच्या आतमध्ये पुढे जाताना जे आपल्याला पाहायला मिळेल. चार धावा या धावपळ करती आहेत. श्री भैरवनाथ चषक 2022 भव्य नाईट हाफ पिच क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. यानंतर देखील एक युद्ध मदराच्या आतमध्ये रंगेल. बाळा क्या बात
यावेळी त्याच्यावर बजरा चार्ज मध्ये आपण पाहतोय. हा बोल की हा बोल ना. पाच धावा या धावपळ करते आहे. मॅच चालू आहे, 8 तास लागेल मला यायला. हो यावेळी त्याच्यावर बजरा चार्ज मध्ये आपण पाहतोय. सुरेख पद्धतीचा आहे गोलंदाजी, सुपर डुपर हिट करते. यावेळी सर्वांनी खेळलाय, कव्हरला खेळलाय. चुकी होईल तर दुसऱ्या धावेसाठी पलायन केले जाईल. मध्ये गोलंदाजी जबरदस्त करतोय, वकील गोलंदाजी करतोय, वकील शेखचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 7 धावा धावपळ करते आहे, 1 फलंदाज बाद आहे, दुसरं षटक चालू आहे. यावेळी त्याच्यावर व्हाईट चिन्ह मधल्याच्या आतमध्ये पडला जातोय. व्हाईटच्या मध्ये त्याने धापले देखील मधल्याच्या आतमध्ये पुढे जाताना पाहायला मिळेल. 8 धावा या धापल करते आले गेले. नऊ धावा या धापल करते आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक आहे, 32 धावा बनवायच्या, त्यामधल्या 9 झाल्यात. हो यावेळे 6 चिरभद्राच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चंडूवरती होईल. क्षेत्ररक्षक दोन्ही संघाचं क्वालिटी असणार आहे, क्षेत्ररक्षक दोन्ही संघाचं चांगलं असणार आहे. सिंगल साठी तर आमंत्रित केले, एक धाव येते, कशी कशी धाव घेतली जाते आणि आतापर्यंत तेवढ्या धावा आल्यात, त्या सगळ्या धावा धावत पळत आल्यात. इथे एकही चौकार आला नाही आणि एकही षटकार आला नाही, कारण की माहिती आहे षटकाराने सामना हलका होईल, चौकाराने दबाव वाटेल. सिंगल येते, सिंगलच्या मध्ये त्याने धावपळ बजरायच्या आतमध्ये पुढे जाते. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावपळ करती 12 धावा आहेत. तर इथे आता शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 20 धावा. पाणी घेऊन जात आवडतो. वेळेबरोबर चालणं महत्वाचं आहे. 8 वाजत आलेत आणि पहिलाच सामना चाललाय. तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर आधी तयारीत राहत चला. चला ताबडतो पाणी आणून ठेवा, फलंदाजांना पाणी लागत, बाकीच्या लोकांना देखील पाणी लागते, त्यामुळे तुम्ही पाणी आणत चला. सामन्याला सुरुवात होते. पत्याच्या गाडीच्या पाण्याचं पाणी कडे जर मध्ये खेळला जाईल. सिंगल येते चोरांच्या चुकीमध्ये आली गेली. तुम्ही निर्णय घ्या. खेळाडू नाही बोलणार कोणी, खेळाडू कोणीही बोलणार नाही. दोघ चौकशी करतील, ते चौकशी केल्याच्या नंतर चौकार आहे कि नाही याची शहाणेशा होईल. बाकीचे काही बोलणार नाही. इकडचे म्हणतील होत आहे, इकडचे म्हणतील नाही. मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बराच वेळ जातो. यामुळे पंच पाहते आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला, पंच सॉफ्ट डिसिजन जो देतील ना तो मान्य करावा लागेल. याच्या पलीकडे न जाता येणार नाही. तिकडचे उभे असणार आहेत. दादा तर तुम्हाला यायचं असेल तर चला, काही प्रेक्षक आहेत, काही यायचं असेल तर या. काय आहे हा चौकार आहे. 16 धावा धावपळ करती. साठी आमंत्रित केले जाते. दुर्वर्त क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल आणि इथे फलंदाज बाद होतोय. नजर हटी दुर्घटना घटी या फलंदाज.
यावेळी त्याचे बदले जातोय आपण पाहतोय आणि चेंडू पोहोचला जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये तर दोन धावांच्या मदतीने धावफलक बदलेच्या आतमध्ये पोहोचते 23 धावांवरती प्रतीकची खेळी जबरदस्त होताना पाहायला मिळेल तर तो संयमी खेळी साकारतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये 9 स्ट्राईक घेतला आहे तर इथे ऋतिक मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय बॉल आला का नाही आला तीन फलंदाज बाद चौथे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय 10 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज आणि परत एकदा आज चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय आता सामन्याचे समीकरण बदललंय सोप्पा वाटणारा सामना झालाय अवघड आहे गोलंदाज सज्ज होताना पाहिलं म्हणा आणि यावेळेस पंचांचा इशारा येतोय हा नो चेंडू तो पंचांनी घोषित केलाय पेस नो ए बाळा अरे आज चाललंय काय तुझं चाललंय काय डॉट पडला जातो आता इतकं समीकरण बदललं 8 चेंडू आणि 8 धावा सिंगल साठी आमंत्रित केलंय 25 धावा धावून करते शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज 7 चेंडू शिल्लक आहे 7 धावांची गरज आहे आप सोच सकते हैं आप कर सकते हैं तो जरूर आप कर सकते हैं आप सोच सकते हैं आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते तुम्हें ठरवलं तर अशक्य असं काहीच नाही वेळ खूप घेत आहे दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केलाय आणि दोन धावींच्या मदतीनं शेवटचे अंतिम 7 चेंडू आणि 5 धावांची गरज टीम मीटिंग साठी वेळ नाही एकत्र येऊ नका विनंती एकच आहे तुम्ही एकत्र येऊ नका तुम्ही एकत्र आले तर वेळ निघून जातोय सात चेंडू शिल्लक 5 धावांची गरज मधल्या आतमध्ये असेल सामने जाण्यात घेत आहेत निरंजन चव्हाण आपण देखील सामने जाण्यात घेत आहेत तुमचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल आता तुमचं नाव घेतलं तुमच्यावरती प्रेम करणारे किती मित्र परिवार आहे तुम्हाला व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी सांगितलंय पण क्रिकेट बदललंय तुम्ही घर बसल्या लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत तर धावपळवरती धावा पाहतोय 28 धावा शेवटचे 5 चेंडू शिल्लक 4 धावांची गरज मित्रांनो आता इथून पुढच्या सामन्यांसाठी ना मोजून 30 मिनिटांमध्ये सामना संपन्न होणं गरजेचं आहे 30 मिनिटं डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आणि यावेळेचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट असेल त्यावेळी चतुर भद्रेच्या आतमध्ये सिंगल चटे आमंत्रित केले आणि आता परत एकदा समीकरण बदललं 2 चेंडू 3 धावा सामना
कंपल्सरी चेस आहे सुपर ओवर नाही फलंदाज मगरच्या आत मध्ये बाद होतोय शेवटचा अंतिम एक चेंडू तीन धावांची गरज एक चेंडू तीन धावा एक चेंडू मंजिल उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है मदरचात मध्ये अपनी पाहत होय एक चेंडू शिल्लक आहे तीन धावांची गरज आहे तीन धावा एक चेंडू कोण होईल हिरो एका चेंडूवरती हिरो होण्यासाठी आली आहे सुवर्ण संधी गोलंदाज हिरो होणार की फलंदाज पाहणं गरजेचं एक चेंडू तीन धावा हा चेंडू एका धावेसाठी आमंत्रित केलंय दुसऱ्या धावेसाठी पलायन केलं जातंय आणि इथे फलंदाज बाद होत इथे सामना जिंकलाय मल्हारगड फायटर संघ ठरतोय लो स्कोर मॅच वरती विजेता